आय पी एल दोन हजार चोवीसमधील सामने दिवसेंदिवस रंगतदार होत आहेत मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेला आय पी एल दोन हजार चोवीसमधील विसावा सामनाही याला अपवाद नाही मुंबई इंडियन्सची यंदाच्या मोसमातील सुरुवात अत्यंत वाईट झाली होती मुंबईला तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला मात्र मुंबई इंडियन्सला लागलेलं हे ग्रहण आता सुटला आहे आजच्या सामन्यात दिल्लीला लोळवत मुंबईने पहिल्या विजयाची नोंद केली आहे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात विजयाचे खरे शिल्पकार कोण आहेत आणि कोणत्या खेळाडूंनी या सामन्याला कलाटणी दिली हे जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ लाईक करा आय पी एलच्या सतराव्या मोसमात आज डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं होतं या डबल हेडरमधील पहिल्या आणि एकूणविसाव्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने सामने होते या सामन्याचं आयोजन मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं मुंबईने या हंगामात दिल्लीवर मात करत पहिला विजय साकारला आहे हार्दिक पांड्या याच्या कॅप्टन्सीत मुंबईने दिल्लीला एकोणतीस धावांनी पराभूत केलं मुंबईने दिल्ली समोर विजयासाठी दोनशे पस्तीस धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र दिल्लीला वीस ओव्हरमध्ये आठ विकेट्स गमावून दोनशे पाच धावाच करता आल्या दिल्लीचे कर्णधार ऋषभ पंत यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी मुंबई इंडियन्सना आमंत्रित करण्यात आले मुंबई इंडियन्सकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि ईशान किशन मैदानात उतरले या मैदानात मुंबई इंडियन्स एकशे साठच्या आसपास धावा करतील असा एक अंदाज होता परंतु क्रिकेट आणि तेही ट्वेंटी ट्वेंटीमध्ये मध्ये कधी काय चमत्कार घडेल हे कुणीच सांगू शकत नाही मुंबई इंडियन्सचे सलामीचे फलंदाज तडाखेबंद फलंदाजी करण्याच्या इरादानेच मैदानावर उतरले रोहित शर्माने संविध चेंडूत एकोणपन्नास धावा केल्या ईशान किशनही मागे नव्हते मात्र रोहित शर्माला पन्नास धावांना एक धाव कमी असताना अक्षर पटेलने चकविले अक्षर पटेलने सातव्या ओव्हरमध्ये रोहित शर्माला चक्क चक क्लीन बोल्ड केले अशा प्रकारे दिल्लीकरांनी मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला रोहित शर्मा सव्वीस चेंडूत एकूण पन्नास धावांवर बाद झाले अर्धशतकाला केवळ एक धाव कमी असताना त्यांना पॅव्हलियन मध्ये जावे लागले त्यांच्या नंतर मैदानावर आले सूर्यकुमार यादव आय पी एलमध्ये यावेळी सूर्यकुमाराचे आगमन खूप उशिरा झाले ईशान किशनच्या मदतीने सूर्यकुमार धावा वाढवतील असे सर्वांना खात्री वाटत होती परंतु सूर्यकुमार यादव काही विशेष प्रदर्शन करू शकले नाहीत एनरिक नॉर्क मॅथ्यू ग्रोथच्या हाती झेल द्यायला भाग पाडून झेलबाद करविले सूर्यकुमार यादव दोन चेंडूत एकही धाव न करता तंबूत परतले यावेळी मुंबई इंडियन्सचा स्कोअर आठ ओव्हरमध्ये एक्क्याऐंशी झाला होता यानंतर ईशान किशनच्या मदतीला कर्णधार हार्दिक पांड्या मैदानात उतरले दोघांनी एकमेकांना चांगली साथही दिली दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी तीस धावांची भागीदारी केली याच वेळी ईशान किशन अक्षर पटेलच्या जाळ्यात अडकले आणि तेहतीस ते 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 चेंडूंवर चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने बेचाळीस धावांवर बाद झाले ईशान किशन आउट झाले त्यावेळी मुंबई इंडियन्सचा स्कोर तीन बाद एकशे अकरा धावा असा होता ईशान किशन नंतर तिलक वर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरले परंतु तिलक वर्मा खलील अहमदची बॉलिंग समजू शकले नाहीत अक्षर पटेलच्या हाती आपला झेल देऊन ते फक्त सहा धावा काढून बाद झाले आता हार्दिक पांड्या आणि टीम डेव्हिड यांच्या खांद्यावरच मुंबई इंडियन्सचा भार आला होता आपल्या संघाला किमान दोनशे धावांपुढे नेण्याच्या इराद्याने दोघं समजून उंजून खेळत होते या दोघांनी पाचव्या विकेटसाठी पन्नास धावांची भागीदारीही केली पण हार्दिक पांड्या बत्तीस चेंडू वर एकोणचाळीस धावा काढून खेळत असताना एनरिक यांनी त्यांना जाळ्यात खेचले हार्दिक पांड्याच्या रूपाने मुंबई इंडियन्सला पाचवा धक्का बसला यानंतर पूर्वी लखनौच्या संघात असलेले परंतु खास मुंबई इंडियन्सकडे घेण्यात आलेले रोमॅरिओ शेफर्ड मैदानात उतरले ते फार मोठे फटके मारतील असे मुळीच वाटत नव्हते पण याच वेळी शेफर्ड आणि टीम डेव्हिड यांनी सामन्याचे चित्रच पालटून टाकले टीम डेव्हिड आणि रोमारिओ शेफर्ड यांनी एनरिक नॉर्कियाची पूर्ण वाट लावली एकोणीसाव्या शतकात रोमारिओ शेफर्डने एनरिक नॉर्कियाला चौतीस धावा द्यायला भाग पाडले दहा चेंडूत शेफर्डने तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने एकोणचाळीस धावा केल्या तर टीम डेव्हिडने एकवीस चेंडूत दोन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने पंचेचाळीस धावांची भर टाकली या दोघांच्या बहारदार फटकेबाजीमुळेच मुंबई इंडियन्स वीस षटकात पाच बाद दोनशे चौतीस धावा करू शकले अशा प्रकारे मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल समोर दोनशे पस्तीस धावांचे लक्ष ठेवले दिल्ली कॅपिटल्स कडून पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर सलामीला उतरले पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून त्यांनी हंबीकुश कम नाही असा जणू संदेश दिला परंतु त्यानंतर लगेचच सात चेंडूत दहा धावा काढून खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला रोमालिओ शेपडने चकविले आणि हार्दिक पांड्याच्या हातात आपला झेल देऊन डेव्हिड वॉर्नर आउट झाले दिल्लीसाठी हा पहिला धक्का होता यावेळी दिल्लीच्या फक्त बावीस धावा झाल्या होत्या यावेळी ऋषभ पंतने तिसऱ्या जागेवर खेळायला येण्याच्या ऐवजी अभिषेक पोरेलला मैदानावर पाठविले अभिषेक पोरेल आणि पृथ्वी शाह यांनी आपल्या खांद्यावर दिल्लीची धुरा घेतली पृथ्वी शाहने चाळीस चेंडूवर आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने सहासष्ट धावा केल्या परंतु पृथ्वी शाहच्या रूपाने दिल्लीला दुसरा धक्का बसला जसप्रीत बुमराने त्यांना क्लीन बोल्ड करून तंबूत पाठविले यावेळी दिल्लीच्या दोन गडी बाद एकशे दहा धावा झाल्या होत्या अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी मैदानाचा ताबा घेतला अभिषेक पोरेलने आपल्या संघाला जिंकविण्यासाठी जीव तोडून खेळ केला त्यांनी एकेचाळीस धावा केल्या परंतु बुमराच्या गोलंदाजी पुढे त्यांचे काही चालले नाही टीम डेव्हिडच्या हाती झेल द्यायला भाग पाडून जसप्रीत बुमराने अभिषेक पोरेला आउट केले अभिषेक पोरे एक्केचाळीस धावांवर बाद झाले तेव्हा दिल्ली कॅपिटलच्या तीन गडीबाद एकशे चौवेचाळीस धावा झाल्या होत्या यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून देण्याची जबाबदारी स्वीकारली परंतु आता खूपच उशीर झाला होता वीस षटकात दिल्लीचे आठ खेळाडू दोनशे पाच धावांवर आउट झाले आणि अत्यंत चुरशीचा झालेला हा सामना मुंबई इंडियन्सने एकोणतीस धावांनी जिंकला हा व्हिडिओ लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद